नमस्कार. 8 ऑक्टोबर 2021 शेअर ललितच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आजच्या शेअर ललितचा विषय सर्वज्ञ शेअर बाजार. सगळ्यातलं सगळं, अगदी सगळंच कळतं अशा माझ्या अल्पमतीनुसार काही गोष्टी म्हणजे भारतीय शेअर बाजार, भारतीय राजकीय नेते आणि भारतीय चॅनल्सवरती विविध विषयांवरती चर्चेसाठी नेहमीचे ठरलेले आमंत्रित वक्ते. मी यांच्या सर्वांगीण बुद्धिवैभवानं अक्षरशः अवाक आहे. अलीकडं त्यात वेगानं भर पडणारे दोन वर्ग म्हणजे मोदी समर्थक आणि मोदी विरोधकही. ही सगळी मंडळी अशा वेगानं, आवेगानं आणि आवेशानं कोणत्याही विषयावर आणि तेही ताबडतोब असं बोलत असतात की माझी पक्की खात्री आहे की शेअर बाजार आपले नेते आणि आपले वक्ते या सगळ्यांना आगाऊ सांगून, खरं म्हणजे त्यांची आगाऊ परवानगी घेऊनच या सगळ्या घटना घडत असल्या पाहिजेत. अक्षरशः अवाक आणि निव्वळ अवाक आहे मी या तिघांपुढं. त्यातही आपला शेअर बाजार आणि आपले राजकीय नेते यांच्यात तर कमालीचं साम्य आहे. कोणी कुणाचे गुण घेतले हे कळणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे हे सुरुवातीलाच मान्य करून टाकतो. एकदम सपशेल शरणागती. बरं, आता यांच्यात अवगुण नसतातच असं त्यांचंही मत आहे आणि आपला त्यावर विश्वास आहे, ठेवावाच लागतो. दुसरं काय, सातत्यातलं सातत्य आणि सातत्याचा अभाव या दोन्ही दृष्टीने ते खरं आहे. ते दोघं बोलले तरी कळत नाही, हे दोघं बोलले नाहीत तर कळण्याचा प्रश्नच येत नाही. हे दोघं जे बोलत आहेत तेच आणि तसंच हे बोलले आहेत का हे तर बाप जन्मात कळत नाही. आपल्याला जे कळलं आहे असं निदान वाटतंय तेच आपला शेअर बाजार आणि राजकीय नेते बोलले आहेत का हा प्रश्न तर कधीच पाठ सोडत नाही. बरं, आपल्याला काही कळलं किंवा कळलं नाही असं जर आपल्याला कळलं असं वाटायला लागलं तर नेते आणि शेअर बाजार हे दोघंही आम्ही असं म्हणलोच नव्हतो असं कधी म्हणतील याचीही काही खात्री नाही. नसतेच हो, यांची खात्री नाही हीच काय ती खात्री. आणि इथे मात्र चेंज इज ऑलवेज कॉन्स्टंट, याला जरासुद्धा पर्याय नाही, हे मुळी लागूच पडत नाही. त्यातही आम्हाला असं म्हणायचं नव्हतं, प्रसारमाध्यमांचा काहीतरी गोंधळ झाला असं ते जेव्हा सांगतात तेव्हा तर जास्तच गोंधळ होतो. अगदी कालचा गोंधळ बरा होता असं म्हणावं असा. अलीकडे म्हणजे अगदी अलीकडेच माझ्या असंही लक्षात यायला लागलं आहे की आपला शेअर बाजार आणि आपले राजकीय नेते यांची भाषणं याच्यामध्ये अजून एक साम्य आहे. आपल्या नेत्यांची कशी, त्याची त्याच्याशी एक प्रत्येकाची शैली असते. एखादा नेता प्रचंड संदिग्ध बोलतो, 30-30 क्रियापदं वापरतो तरीही आपल्याला कळत नाही. काही नेते काही कारण नसतानाच सदैव वरच्या पट्टीत बोलतात आणि वरचे बोलायला लागले की त्यांच्याच पक्षातले खालचेही नेते तसे बोलतात. असं आपल्या शेअर बाजारात आहे की नाही? तोच तोच रिझल्ट आणि त्याच त्याच प्रायसेस दाखवणारेही शेअर्स असतात, चांगल्याही अर्थी वाईटही अर्थी. आणि आपल्या कामगिरीपेक्षाही नेहमीच चढ्या स्वरात बोलणारेही शेअर्स असतात, त्यांना ओव्हरप्राईस्ड असं म्हटलं जातं. पण शेअर्सला ओव्हरप्राईस्ड म्हणता येतो हो, नेत्यांना कसं म्हणणार? बरं, इतकंच काही साम्य असतं आपले नेते आणि बाजार याच्यामध्ये नाही. आता एक साधं बघा ना, गरजेल तो पडेल काय हे राजकीय भाष्य आणि शेअर बाजार या दोन्हीतलं एक साम्य आहे. तसंच खोटं बोल पण रेटून बोल यावर तर राजकारण आणि शेअर बाजार यापैकी नेमकं कोणाचा कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क आहे ह्या तर चिरंतन वादाचा विषय होईल. पण असं असलं ना तरी राजकारणातही जसं अटलजी, शास्त्रीजी यांच्यासारखे सदा आदरणीय नेते असतात तसे शेअर बाजारातही सदाहरित शेअर्स असतात ना. पण असे आदरणीय नेते आणि सदाहरित शेअर्स हे अगदी अपवादानीच असतात हेही त्यांच्यातलं साम्य आहे. सर्वसाधारणपणे सगळ्याचे शेअर बाजार आणि त्याचा निर्देशांक किंवा त्यातल्या काही समभागांचे म्हणजे शेअर्सचे बाजार भाव हे म्हणजे अगदी गमतीचे असतात. आता कसं आपला एखादा राजकीय नेता आज असं म्हणतो की पंतप्रधान मोदी यांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही आणि 2 दिवसांनी असं म्हणतो की एखाद्या विशिष्ट प्रकरणाची संसदीय चौकशी समिती झाली पाहिजे, म्हणजे पहिलं विधान खरं की दुसरं विधान खरं हे कळत नाही. बरं, या 2 विधानांच्या मधल्या काळामध्ये काही फार मोठी राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदललेली आहे असंही नाही. असं जेव्हा असतं तेव्हा बाबा तुमच्या या 2 विधानातलं नेमकं खरं काय हे आपण त्या नेत्याला, अगदी कोणत्याही नेत्याला आजपर्यंत विचारलंय का? आणि असं आपलं न विचारणं याचं कारण असं आहे
की अशा राजकीय नेत्यांनी आणि तसंच आपल्या शेअर बाजारांनी असंच वागणं हेच आपल्या अंगवळणी पडलंय. आपण म्हणलं का कधी की दर वेळेला बाजार वर जातो तेव्हा कोणाची तरी खरेदी आणि दर वेळेला बाजार खाली येतो तेव्हा कोणाची तरी विक्री, असं कसं असतं रे? पण मुळातच बाजारात खरेदी आणि विक्री दोन्ही एका वेळेला होतं तेव्हा व्यवहार होतो, पण हे आपण बाजाराला विचारत नाही. आणि तुझ्या दोन्ही भूमिकातली नेमकी भूमिका खरी कुठची हे आपण राजकीय नेत्याला विचारत नाही, असंही कारण आपण मनोमन मान्य केलं आहे की आपले राजकीय नेते आणि आपला शेअर बाजार हा सर्वज्ञ आहे, हे आता असंच वागणार हे आपण गृहीत धरलं आहे. आणि अशा वागण्याला कात्रजचा घाट किंवा परस्पर विरोधी म्हणायचं नसतं अशी आचारसंहिता आपण आता आपल्यालाच घालून घेतली. कारण राजकीय नेते काय आणि शेअर बाजार काय यांच्यासारख्या मोठ्या आसामींना कसली आली आचारसंहिता? अहो सगळेच मोठे असे प्रश्न फक्त आपल्यासाठी असतात आणि असे अलिखित संकेत आपण प्राणपणाने जपले जातात असंच असतं. आता कोण काय वाचतं असं बरेचदा आपल्या राजकीय नेत्यांची विधानं येत असतात. आपण असं म्हणतो का त्यांना की अरे हे तर पुस्तक जुनं आहे, तू आत्ता वाचलंस याच्यावरती कसा विश्वास ठेवणार? आपण अशी आपल्या मनाची समजूत घालून घेतो की आता ते पुस्तक नव्यानं वाचतायत. आपल्या शेअर बाजाराविषयी अशा अनेक वावड्या आधेमध्ये येत असतात. खरं म्हणजे ते जुनंच असतं, आता ते नव्या दमानं नव्या गतीत सांगत असतात. म्हणजे जुन्याला उकरून काढणं आणि नव्याला हुलकवत ठेवणं हे शेअर बाजार आणि राजकीय नेते यांच्यातलं साम्य आहे का याचा विचार करावा लागतो. आपले शेअर बाजार आणि आपले काही राजकीय नेते यांची तुलना करण्याची मला भीतीच वाटते, कारण हे सगळेच विषय सदैव इव्हॉल्विंग असतात. मग काही वेळेला ते विनोदाचा विषय झाले तरी काही फारसं वाटत नाही. मग कुणाची वांगी असतात, कुणाचं बटाट्याचं सोनं असतं, कुणाचं आणखीन काही असतं. आपल्याला जसं म्हटलं, मी तर नेहमी असं म्हणतो की अशी विधानं करणारे राजकीय नेते आणि आमचा शेअर बाजार हे इतके इव्हॉल्विंग आहेत की असे विषय एकत्रितपणे विचारात घेणं हे माझ्या आवाक्याबाहेरचंच आहे. आपल्या शेअर बाजाराचं मोदी सरकारच्या कार्यशैलीशीही कमालीचं साम्य आहे. शेअर बाजाराचं खरं म्हणजे कुठच्याही सरकाराशी असं म्हटलं तरी चालेल. कसं आहे, शेअर बाजाराचा एक गुण हा नेहमी सरकारने घेतलेला आहे, हा आपला गेल्या अनेक दशकांचा, मी दशकांचा म्हणतो, इतिहास आहे. कारण त्या त्या वेळच्या सरकारच्या समर्थक मंडळींचा कोणीही रोष ओढवून घेऊ इच्छित नाही. कारण ही सरकार समर्थक मंडळी कुठच्याही काळातली अशा काही आवेशानं अभ्यासपूर्ण अभिनिवेशानं तुटून पडतात की तुमच्या माझ्यासारखा अशिक्षित माणूस काही त्यांना पुरा पडू शकत नाही. आता हेच बघा ना, एखादी गोष्ट घडली तर ती सरकारमुळे घडली, पण एखादी गोष्ट घडली नाही तर ती नोकरशाहीमुळे घडली नाही, कायद्यामुळे घडली नाही. ही वाक्य आपण स्वतंत्र झाल्यापासून ऐकतोय की नाही? आपल्या शेअर बाजारातही अगदी असंच असतं की बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत असते तेव्हा ती बाजाराच्या ताकदीने होत असते, पण बाजार कोसळताना मात्र बाजार सोडून इतरच सगळे कारणीभूत असतात. खरं म्हणजे फक्त इतरच त्याला कारणीभूत असतात. आणि म्हणून मी म्हटलं की आपले राजकीय नेते आणि आपला बाजार हा सर्वज्ञ असतो. आपल्याकडे एक सरकार होतं, त्याच्या निदान सुरुवातीच्या काळात तरी असं व्हायचं की त्या सरकारमधले गृहमंत्री परराष्ट्र विषयांवरती बोलायचे, त्या सरकारमधले परराष्ट्र मंत्री संरक्षण विषयावर बोलायचे, त्या देशाचे सरकारचे संरक्षण मंत्री आर्थिक विषयांवर बोलायचे आणि त्या सरकारमधले अर्थमंत्री गृहखात्यांवर बोलायचे. अगदी असंच आपल्या शेअर बाजारातही घडत असतं की घटना घडती एका क्षेत्रात आणि शेअर्स चढतात आणि पडतात दुसऱ्याच क्षेत्रात. अहो मन की बात दोन्हीकडे असते, पण कोणाच्या मनातली कोणाच्या मनाप्रमाणे हे आपल्यावरती नाही त्यांच्यावरती अवलंबून असतं. शेवटी राजकीय नेते काय आणि शेअर बाजार काय, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. असं जर असेल तर सरकार आणि शेअर बाजार यात असणारं कमालीचं साम्य म्हणजे काहीही होऊ दे अथवा नको होऊ दे, आपल्याला अपेक्षा या दोघांकडनंच असतात, आशा अमर असते. हेच खरं, बाजार चांगला वागेल आणि राजकीय नेतेही चांगले वाचतील आणि आमच्या डोंबिवलीतला विमानतळ जरी कार्यरत झाला नाही
तरी निदान पासपोर्ट कार्यालय तरी कार्यरत होईल अशी जशी माफक अपेक्षा आपण ठेवतो, हेच खरं म्हणजे सरकार आणि शेअर बाजार यांच्यातलं साम्य असतं. बोर्ड आधी लागतात, कृती झाल्यास होते, हे खरं म्हणजे राजकारण आणि शेअर बाजार याच्यामधलं महत्त्वाचं साम्य आहे. पण असं सदा सर्व काळ करत राहणं यासाठी तुम्ही सर्वज्ञ असावं लागतं. आणि म्हणून आजच्या माझ्या शेअर ललितचा विषय होता सर्वज्ञ शेअर बाजार. आणि हो, जाता जाता एकच सांगतो की सरकार आणि शेअर बाजार याच्यातलं खरं महत्त्वाचं साम्य असं आहे की हे सदैव तुम्हाला आणि मला गृहीत धरतात, कारण ते इतके सर्वज्ञ असतात की आपण यांच्याबाबत दुसरं काहीही करू शकत नाही याची त्यांना मनोमन खात्री असते. आणि असं म्हणत असतानाच आजच्या शेअर ललितचा समारोप करताना एक वाक्य नक्की म्हणेन की हा संपूर्ण भाग किंवा संपूर्ण मजकूर एक करमणूक म्हणून द्या, वाचा हसा आणि सोडून द्या, किंवा ऐका हसा आणि सोडून द्या. शेवटी ललित अंगाने पाहून जिनं सुसह्य करणं इतकंच आपण सुज्ञ आहोत, अगदी सर्वज्ञ नसलो तरी. शेअर ललित, सर्वज्ञ शेअर बाजार, मनपूर्वक धन्यवाद.